नमस्कार, मी वर्षा, शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. राजस्थान तेलंगणमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात. तेलंगणमध्ये 119 तर राजस्थानमध्ये 199 जागांसाठी होणार मतदान. राज्याचा शेतकरी आक्रोश करत आहे, हे राज्य कायभारास लांछन आहे. उद्धव ठाकरेंचा सरकारला टोला. चाबहारमध्ये आत्मघातकी स्फोटात 2 ठार, 30 जण जखमी तर 3 प्रकृती गंभीर. रथयात्रेला परवानगी नाकारली, भाजपाला हायकोर्टाचा दणका. आणि राम मंदिराच्या निर्मितीत फक्त काँग्रेस कारस्थानांची बाधा, उमा भारती यांचं वक्तव्य. आता पाहूयात सविस्तर वृत्त. राजस्थान आणि तेलंगण या दोन राज्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून या दोन राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजप आणि TRS या 3 पक्षांमध्ये जोरदार प्रचार युद्ध रंगले होते. तेलंगणमध्ये 119 तर राजस्थानमध्ये विधानसभेच्या 199 जागांसाठी मतदान होणार आहे. तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र समितीसमोर काँग्रेसचे आवाहन आहे, तर राजस्थानमध्ये वसुंधरा राजे सरकारसमोर सत्ता टिकवण्याचं आवाहन आहे. राजस्थानात दर 5 वर्षांनी सत्ता बदल होत असतो. इथल्या जनतेने नेहमीच काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांना आलटून पालटून संधी दिली आहे. तेलंगणमध्ये 2.80 कोटी नागरिकांकडे मतदानाचा अधिकार आहे. राज्यात 32,815 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. राजस्थानात 199 जागांसाठी 2,274 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात 51,667 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. राज्यात शेतकऱ्यांनी आक्रोश करण्यास सुरुवात केली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून सरकारवर ताशेरे ओढले आहेत. कर्ज माफी नाही की पीक विमा योजना नाही, कुठलीही मदत नाही. साहेब, आता मदत मिळाली नाही तर आम्ही सगळे आत्महत्या करू. केंद्रीय दुष्काळ पथकासमोर राज्याचे शेतकरी आक्रोश करत होते. हे राज्य कारभारास लांछनास्पद आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुख्य पत्रातून केली आहे. शेतकरी संतापला आहे, तो मनातून अशांत आहे, पण त्याची जगण्याची इच्छा मेली आहे, तशी लढण्याची जिद्द सुद्धा संपली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आजपर्यंत शेतकऱ्यांनी काय कमी लढे दिले, पण हाती काय मिळालं, तर काहीच नाही. आताही फडणवीस सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी प्रचंड घोषणाबाजी केली, पण शेतकरी मरण पंथाला लागला आहे. केंद्रीय दुष्काळ पथकाला महाराष्ट्रात बॉडीगार्ड घेऊन फिरावं लागले. किसन वारे आणि संजय साठे हा काट्यावरचा प्रवास आहे. ज्या वाटेवरून सरकार आलं त्याच वाटेवर आता सुरुंग पेरला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. भारताने विकसित केलेल्या चाबहारच्या बंदराच्या शहरात गुरुवारी पोलीस मुख्यालयाबाहेर झालेल्या आत्मघातकी कारबॉम्ब स्फोटामध्ये 2 जण ठार झाले आहेत तर सुमारे 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी 3 प्रकृती चिंताजनक आहे. पाहूयात हे वृत्त. दहशतवादी हल्ल्यात 2 पोलीस हुतात्मा झाले. हल्लेखोरांचं लक्ष पोलीस मुख्यालय हेच होतं. तेथे घुसण्याचा त्यांचा कट होता, मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. त्यानंतर हल्लेखोरांनी स्फोटके भरलेली कार उडवून दिली, अशी माहिती या प्रांताचे डेप्युटी गव्हर्नर मोहम्मद हादी मराशी यांनी सरकारी दूरचित्रवाणीला दिली आहे. या स्फोटात 4 जण मरण पावल्याचं आधी जाहीर करण्यात आलं होतं, मात्र नंतर त्या सुधारणा करून 2 मृत्यू झाल्याचं निश्चित झालं. हा स्फोट शक्तिशाली होता. स्फोटामुळे जवळपासच्या अनेक इमारतींच्या काचा फुटल्या. जखमींमध्ये महिला आणि मुले यांची संख्या अधिक आहे, असे प्रांतिक गव्हर्नर यांनी सांगितलं आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही, मात्र सुन्नी दहशतवादी संघटनांनी तो घडवला असावा असा संशय आहे. कोलकाताच्या उच्च न्यायालयाने भाजपाला चांगलाच दणका दिला आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढण्याची परवानगी उच्च न्यायालयाने नाकारली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 जानेवारीला होणार आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या 1-सदस्यीय खंडपीठाने याबाबतचा निर्णय दिला. रथयात्रेमुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकतो. पश्चिम बंगालमध्ये जातीच्या आधारावर फूट पाडण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे, असं पश्चिम बंगाल सरकारच्या वतीनं न्यायालयात सांगण्यात आलं. त्यावर रथयात्रा शांततेत पार पडेल असं भाजपाची बाजू मांडणारे वकील अनिद्या मित्रा म्हणाले.
मात्र जर जातीय तेढ अथवा दंगली झाल्यास त्याला जबाबदार कोण राहील असा प्रश्न न्यायालयाने विचारला असता आम्ही शांततेच्या मार्गाने रथयात्रा काढू पण कायदा आणि सुव्यवस्था पाळणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे असं उत्तर भाजपाचे वकील अनिद्या मित्रा यांनी दिलं. त्यानंतर न्यायालयाने परवानगी देण्यास नकार दिला. राम मंदिराच्या उभारणीमध्ये अडथळा आणण्यासाठी काँग्रेस देशामध्ये हिंसाचार घडवण्याच्या तयारीत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केला आहे. त्या गुरुवारी प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी म्हटले की काँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिला तर अयोध्येतील राम मंदिराचा मार्ग मोकळा होऊ शकतो. राम मंदिराच्या निर्मितीत एकमेव बाधा आहे ती म्हणजे काँग्रेसकडून होणारी कारस्थानं. ही कारस्थानं काँग्रेसने थांबवली आणि आम्हाला साथ दिली तर मंदिराची निर्मिती नक्कीच होईल. राम मंदिराची निर्मिती व्हावी यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. अशात काँग्रेस विविध कारस्थानं रचून हिंसाचार वाढवत आहेत ज्यामुळे निर्मितीत बाधा येत आहेत असा आरोपही उमा भारती यांनी केला. बुधवारीच त्यांनी 2019 लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर प्रचंड आरोप आणि प्रत्यारोप झाले. त्या प्रकरणी राज्य सरकारलाही धारेवर धरण्यात आले होते. मात्र सर्व नियमानुसार झालेल्या स्पष्टीकरण राज्य सरकारमधील मंत्र्यांनी दिले होते. मात्र हे स्पष्टीकरण खोटे असल्याचे पुढे आलं आहे. अखेर अवनीला ठार मारल्या प्रकरणी ATSA अहवाल आला आहे. या अहवालात अवनीची हत्या केल्याचं स्पष्ट होत असून दरम्यान यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आता मौन बाळगलं आहे. अवनी वाघिणीच्या शिकारी प्रकरणी NTCA अर्थात नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटीचा अहवाल प्राप्त झाला आहे. 2 नोव्हेंबरला यवतमाळमधल्या राळेगावच्या जंगलात अवनी वाघिणीला ठार करण्यात आलं होतं. अवनीची शिकार नियम धाब्यावर बसवून केल्यावर आता शिक्कामोर्तब झालंय. या प्रकरणी वन्यजीव प्रेमींनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी वनमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी केली आहे. अवनीला जेरबंद करणं योग्य नियोजनामुळे शक्य झालं असतं मात्र तसा प्रयत्नही झाला नाही. तिला ठार मारण्यापूर्वी तिला बेशुद्ध करण्याचे प्रयत्न झाले नाही. एखाद्या प्राण्याला ठार मारताना पशुवैद्यकीय अधिकारी सोबत असावा लागतो मात्र अवनीला मारताना हा अधिकारी बरोबर नव्हता असा ठपका या अहवालात ठेवण्यात आला. गंभीर गुन्ह्यातील पसार संशयित आरोपी विजय उर्फ काळबा रामभाऊ गायकवाड याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांमध्ये आणि आरोपीमध्ये झालेल्या झटापटीमध्ये आरोपीच्या तोंडात गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. CPR रुग्णालयामध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितलं आहे. टेंबलाई रेल्वे फाटक येथील विजय उर्फ काळबा याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याचा शोध पोलीस घेत होते. तो काल सायंकाळी 4 सुमारास महाडिक माळ येथील सासूरवाडीत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक येथे त्याला ताब्यात घेण्यासाठी दाखल झाले. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांची त्याच्याशी झटापट झाली आणि यातच त्याच्या तोंडावर गोळी लागून तो जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी CPR मध्ये दाखल करण्यात आला आहे. यावेळी 10-15 पोलीस आले. त्यांच्या हातात 2 पिस्तूल होत्या. त्यातील एका पिस्तुलाने पोलिसांनीच विजयवर गोळीबार केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. घरात आम्ही सगळेजण श्राद्ध कणी वटलाचं फोटो पूजन करून बसलेलो. घरात बहिणी ते आम्ही सगळी माझी मुली ते मुलगा ते बघ 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 सगळेजण 25-30 जण आल्यात. घेतलाय आमच्या नवऱ्याला उचलून आणि दारात आपटल्या आणि तोंडावर गोळी मारली आणि वर्णन लाता बुक्या ढीगवर मारल्यात. आणि आम्ही आडवाय गेलो. कोण आहे चोर आहे का कोण कोण दुसरं गुंड आलेत काय आले तर काय त्यांनी म्हणजे ऐकले काय सांगितलंच नाही त्यांनी. आम्ही पोलीस आहे नाही तर मावशी तुम्ही काहीच करू नका. धडाधड पोरग्याला हाणायला मला मारायला माझ्या आईच्या गुडघ्यावर दगड घातलाय मला लागलं इथं. त्यांनी कशासाठी गोळी मारली काय त्याच्या एवढा मोठा गुन्हा आहे. आणि ज्या गुन्ह्यासाठी त्यांनी धरलंय तो गुन्हा सुद्धा मिटलेला आहे आणि त्यातली पोरं सुद्धा सुटलेली आहेत. फक्त जामीन पाहिजेल आहे आणि त्यांनी पैसे त्यांनी काढायसाठी कनी लागल्यात बघा त्रास द्यायला. आणि एक देखभर गुन्हा त्या अंगावर रचायला बघतील. त्याच्याकडे एकही कुठलं हत्यार माझ्या नवऱ्याकडे नव्हतं बघा. देखभर आता त्यांचंच कुठलं तर जुनं पानं काढतील ठेवतील जवळ आणि त्यांच्यावर रचतील बघा. कारण हत्यार रचायचं त्यांचं पहिल्यापासून कारण त्यांचं हायच आहे. याला कुठं ना कुठं तर बदनाम करायला लागल्यात बघा. त्यांनी वर वर यायला बघत दिनं झाल्यात. मी त्यांचा मुलगा आहे. त्यांनी 21-25 जण आले. 21-25 आले आणि आमच्या साईडला 2 घर आहेत. त्या दोन्ही घरातल्यांना मारहाण केली त्यांनी. आणि त्याने हां त्याने 2 बंदुकी आणल्या होत्या. 2 बंदुकी आणल्या होत्या आणि त्यांना बाहेर ओढत आणलं. बाहेर ओढत आणल्यावर त्यांनी खाली पाडलं आणि तोंडावर गोळी मारली. राजस्थान मधील अलवार मध्ये काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या जाहीर सभेमध्ये काही जणांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याच्या वृत्तावरून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सिद्धू
यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पाहूयात हे वृत्त. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची गळा भेट घ्याल तर तुमच्या जाहीर सभांमध्ये अशाच घोषणा दिल्या जातील या शब्दात अमित शहा यांनी सिद्धू यांच्यावर टीका केली आहे. राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार बुधवारी संपला त्या पार्श्वभूमीवर अमित शहा म्हणाले की राहुल गांधी यांना विचारूनच नवज्योत सिंह सिद्धू यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची गळा भेट घेतली होती का. सिद्धू यांच्या पाकिस्तान प्रेमाबद्दल राहुल गांधी यांनी हे उत्तर दिले पाहिजे असेही अमित शहा म्हणाले. सिद्धू यांनी 1 डिसेंबरला अलवारमध्ये घेतलेल्या जाहीर सभेवेळी काही लोकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने प्रसारित केले होते. त्याच पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी हे प्रश्न उपस्थित केले. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता हूँ. बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायक मिका सिंग याला गुरुवारी दुबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. मिका सिंग दुबईमध्ये एका कार्यक्रमासाठी गेला होता. या ठिकाणी एका तरुणीने त्याच्या विरोधात छेड काढल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली. यानंतर मिका सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला बुर दुबई पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं आहे. पाहूयात हे वृत्त. दुबईतून मिका सिंगला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर मिकाची रवानगी अबुधाबी येथील कारागृहात करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मिका विरोधात तक्रार दाखल करणारी तरुणी ब्राझिलियन असून ती 17 वर्षाची आहे. मिकानं या मुलीला मोबाईलवर आक्षेपार्ह फोटो पाठवले होते. या तक्रारीनंतर पोलिसांनी एका बारमधून मिकाला ताब्यात घेतल्याचं समजत आहे. एसटी महामंडळातील चालक, वाहक, सहायक, शिपाई यांच्यासारख्या पदावरील कर्मचाऱ्यांना आता लिपिक आणि टंकलेखक पदावर पदोन्नती मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी लिपिक टंकलेखक संवर्गामध्ये 25% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी गुरुवारी केली आहे. पाहूयात ही बातमी. एसटी महामंडळातील चतुर्थ श्रेणी पदावर काम करणाऱ्यांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. त्यानुसार चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई, नाईक, हवालदार, उद्वाहन चालक, मजदूर, परिचर, खाणसामा, अतिथ्यालय परिचर, सफाईगार, सुरक्षारक्षक, खलाशी, सहाय्यक माळी आणि स्वच्छक या पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे. राज्यात या पदावर सुमारे 1 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी विहित शैक्षणिक अर्हता पूर्ण करणारे कर्मचारी लिपिक टंकलेखक पदासाठी पात्र ठरतील. या निर्णयामुळे महामंडळातील शिक्षित कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार असून त्यांच्यासाठी ही नामी संधी आहे. पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे एक पथक फलटण मार्गे जिल्ह्यात दाखल झाले. तसेच परभणीतही सेलू तालुक्यातील गणेशपूर फाटा येथे केंद्रीय पथकाकडून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. दरम्यान अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. शेतकऱ्यांचे पाण्याअभावी खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पिके करपल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर पसरले आहे. विहिरींना पाणी नाही, जनावरांना चारा नाही. गावकरी आपली पोटाची खळगी भरण्यासाठी शहराकडे धाव घेत आहेत. पावसाअभावी जमिनी ओसाड पडल्या आहेत. हाताला काम नाही, बेकारांना नोकरी उपलब्ध नाही. शेतकरी कर्जाच्या कचाट्यात सापडल्याने त्याला आत्महत्याशिवाय पर्याय उरलेला नाही. यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही वाढले आहे. येणाऱ्या कालावधीत गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 नुकसान मोबदला देण्यात यावा, अशा अनेक मागण्या लोकांकडून मांडण्यात आल्या आहेत. मी कुंडलिक रामराव उगे बोलतो पिंपरीकर. माझी एवढीच मागणी आहे सरकारला की या गावामध्ये पूर्ण शेती कोरडवावी
आणि या गावामध्ये पूर्ण शेतकऱ्याला प्रत्येकी शेतकऱ्याला एक एक विहीर केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं या गावासाठी काहीतरी स्कीम आणून कोणत्याही पद्धतीने द्यायला पाहिजे, तरच या गावाचा उदरनिर्वाह कराल। अन्यथा इथला शेतकरी मुंबईला जाऊन दगड फोडून गिट्टी फोडून पोट भरत आहे सध्या। आज ही जी परिस्थिती, गावाचं भयान दुष्काळ झालेलं आहे, जनावराला चारा नाही, पाणी नाही प्यायलं, आणि शासनानं लक्ष करून आणि या गावासाठी चारा आणि पाणी उत्पन्न करून द्यावं। गावात पिण्याचं पाणी नसल, साधन नसल, तर याच्याकडे लक्ष करायला पाहिजे। परभणी जिल्ह्यासाठी आणि पिंपरी गावासाठी करायला पाहिजे शासनानं, माझं राज्य शासनाला आणि केंद्राला पण एवढीच मागणी आहे। महाराष्ट्र मराठवाड्यावर सतत 4 वर्षापासून दुष्काळाची परिस्थिती असून यानं कोणत्याही प्रकारचं शासनानं गांभीर्यानं घेतलेलं नाही। गेल्या वर्षीचा सोयाबीनचा पीक विमा पुन्हा परभणी जिल्ह्यामध्ये भेटला नाही। आम्ही 18 दिवस कलेक्टरच्या कार्यालयासमोर उपोषण केलं, त्यानंतर आयुक्त कार्यालय पुणे इथे 6 दिवस उपोषण केलं। त्यांनी नुसते लेखी आश्वासन देऊन आणि पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्रश्नसुद्धा लावला होता, त्यांनी पण तोंडी आश्वासन दिलं। याचं पूर्ण निवेदन केंद्रीय पथकाला मी दिलं, त्यांनी घेतलं, पण रिशूट द्या म्हणलं तर त्यांनी रिशूट दिलेली नाही आहे, फक्त तहसीलदारानं रिशूट दिलेली आहे। तरी माध्यमाच्याद्वारे मी हे सर्व शेतकऱ्यांचे निवेदन देत आहे की त्यांनी परभणी जिल्ह्यातील 2017 सोयाबीनचा पीक विमा लवकरात लवकर देण्याचे आश्वासन दिले। राजगुरुनगर पाबर रोडवर धामणटेक येथे दुचाकी आणि एसटी बसचा एक भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे। या जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, मात्र घटनास्थळावर स्थानिक नागरिकांकडून एसटी बसची तोडफोड करण्यात आली। दशरथ पांडुरंग शिंदे असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे। एसटी बस राजगुरुनगर वरून पाबळच्या दिशेने जात असताना राजगुरुनगरकडे येणाऱ्या दुचाकीची एसटी बसला समोरासमोर धडक लागून राजगुरुनगर पाबळ रोडवर धामणटेक येथे भीषण अपघात झाला असताना संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी एसटी बसची तोडफोड केली असून राजगुरुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान राजगुरुनगर पाबळ या रोडवर खेड सिटी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते। या परिसरात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यावर उपाययोजना करण्याची काळाची गरज आहे। सोलापूरमध्ये बस चालवत असताना फोनवर बोलणारा ड्रायव्हर संजय शिंदे याला आम्ही निलंबित केले आहे, ही माहिती परिवहन नियंत्रण विभागाचे रमाकांत गायकवाड यांनी दिली आहे। पाहुयात काय आहे हा प्रकार। सोलापूर बार्शी महामार्गावर बस चालवत असताना संजय शिंदे हे चक्क फोनवर बोलत असतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता। संजय शिंदे हे बस चालवत असताना गाडीत बसलेल्या प्रवाशांच्या जीवाशी खेळत होते। दरम्यान रमाकांत गायकवाड विभाग नियंत्रण सोलापूर यांनी सांगितले की या बस चालकाला आम्ही निलंबित केले आहे, अशी माहिती रमाकांत गायकवाड विभाग नियंत्रण सोलापूर यांनी दिली आहे। काल दिनांक 3/12/2018 रोजी एस टी महामंडळाची बस चालवत असताना सोलापूर बार्शी मार्गावरती मोबाईलचा वापर करत होते, मोबाईलवरती बोलत होते असे निदर्शनास आल्यानंतर त्याची वस्तुस्थितीची आम्हाला क्लिप मिळाल्यानंतर आम्ही श्री शिंदे चालकाला कालच मध्यानंतरपासून एस टी महामंडळाच्या सेवेतून निलंबित केलेलं आहे आणि त्याच्यावरती पुढील कारवाई आमच्यामार्फत चालू आहे। ज्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली त्यांना मनापासून धन्यवाद। वास्तविक पाहता एस टी महामंडळाच्या बसमध्ये जास्तीत जास्त 50-60-70 प्रवासी असतात। अशा केसमध्ये एस टीच्या चालकाने मोबाईलचा वापर करूच नये कर्तव्य असताना अशा प्रकारचे निर्देश एस टी महामंडळाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत, तरी काही चालक अशा प्रकारचा मोबाईलचा वापर करत असतात स्टेरिंगवरती आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घालत असतात, त्याची शिक्षा म्हणून आम्हाला ही कारवाई करणे भाग पडतं। आणि याबद्दल मी नागरिकांनाही नम्र आवाहन करतो की आमच्यामार्फतही आम्ही सर्व चालक आणि वाहकांना आपण कर्तव्यावर असताना मोबाईलचा वापर करू नका असं सतत सूचित केलं जातं, सतत त्यांना तशा सूचना दिल्या जातात, परंतु तरी देखील काही चालक बस चालवत असताना मोबाईलचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नसते। म्हणून माझं नागरिकांना नम्र आव्हान आहे की असा चालक जर मोबाईलवरती बोलताना आढळला तर
तर कृपा करून त्याला मोबाईल वापरण्यापासून अटकाव करा, त्याला मोबाईल वापरू नको, आमचा जीव धोक्यात आहे अशा प्रकारचं आवाहन करा आणि त्याच्याबद्दलची तक्रार जर त्यांनी ते ऐकलं नाही तर नजीकचे पोलीस स्टेशन किंवा आगार किंवा वाहतूक नियंत्रण कक्ष या ठिकाणी करा. तुम्ही जरी प्रवाशांनी अगदी त्याची व्हिडिओ क्लिप तयार केली तरी त्या व्हिडिओ क्लिपच्या आधारे संबंधित चालकावरती निलंबनाची कदाचित बळकर्पीची सुद्धा एस टी महामंडळाकडून कारवाई होऊ शकते ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून शिंदे चालक बारशे आगार यांना मी काल निलंबित केलं आहे. सोलापूर करमाळा मंद्रूपच्या सरपंचावर अपात्रतेची कारवाई करा, तसेच त्याचे पद रद्द करून गुन्हा दाखल करण्याची मागणी सिद्धाराम काळे यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले, लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील काळे यांनी दिला आहे. मंद्रूप येथे सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये बेडर जंगमचे SC जातीचे प्रमाणपत्र आणि खोटे कागदपत्र जमा करून निवडणूक लढवली आहे. त्यांचे मूळ जात OBC आहे म्हणून त्यांचे सरपंच पद रद्द करावे आणि सरकारशी त्यांनी फसवणूक सुद्धा केली आहे म्हणून त्यांच्यावर फसवणुकीचा देखील गुन्हा दाखल करावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्यात येईल अशी माहिती सिद्धाराम काळे यांनी दिली आहे. याबाबत सरपंच यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. विश्वनाथ संगमनाथ रेमठ मंद्रूप ग्राम पंचायत 2017 भोगस कागदपत्राच्या आधारे संगमनाथ हिरेमठ यांनी जातीचा दाखला घेतलेला आहे आणि 2005 साली OBC दाखला आहे. त्याच्या स्वतःच्या भावाचा 2007 साली OBC आहे. त्याच्या आजोबाचं 1978 सालाचं OBC आहे. तरीसुद्धा भोगस कागदपत्र आधारे दिले असतानासुद्धा कोणतीही कारवाई झाली नाही आणि मागासवर्गीयवर अन्याय झाला असतानासुद्धा कोणतीही कारवाई करायला तयार नाही. जिल्हा अधिकाऱ्यांना वारंवार भेटूनसुद्धा आणि प्रांतालासुद्धा भेटून तहसीलदार साहेबांनासुद्धा भेटून वारंवार त्यांनी आज करतो उद्या करतो यांच्या विरोधात कडक कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही आंदोलन करू. त्यांनी अपडेट दिलेलं आहे ते सुद्धा बोगस आहे. खोटे अपडेट दिलेलं आहे 199, 200 कलम आणि 420 पद्धतीने कारवाई झाली पाहिजे अन्यथा आंदोलन करण्यात येईल. जान अभी बाकी है या चित्रपटाच्या संगीत रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओमध्ये गायिका पलक मुच्छल ही पाहायला मिळाली. पाहुयात त्याची एक झलक. बीड जिल्ह्यातील माजलगावच्या IPS पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि समविचारी संघटनांच्या वतीने नाशिक मनमाड येथे मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. पाहुयात हे वृत्त. बीड जिल्ह्यातील माजलगावच्या IPS पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री नवटक्के हिने दलित आणि मुस्लिमांच्या विरोधात जातीयवादी वादग्रस्त विधान केल्याची चित्रफीत समाज माध्यमावर व्हायरल झाल्याच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. नाशिक मनमाड येथील भडकलेल्या जनतेने IPS पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री नवटके हिच्या विरोधात घोषणाबाजी करत तिला अटक करा अटक करा, नवटक्केवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या भवनापासून निघालेल्या या मोर्चामध्ये विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी नवटक्के हिच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे. दलित आणि मुस्लिमांविरोधात जातीयवादी वक्तव्य करणाऱ्या नवटक्के विरोधात मंडळ अधिकारी चौधरी यांना निवेदन देण्यात आले आहे. शासनाने कारवाई करून 9% हिला बडतर्फ करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. आयकर परताव्याचा अर्ज भरत असताना अनेक करदात्यांना समस्यांचा सामना करावा लागतो, त्यामुळे ही क्लिष्ट पद्धत संपवण्याचा सध्या सरकारचा विचार आहे. लोकांची ही समस्या दूर करण्यासाठी एका वेगळ्या पर्यायाबाबत सरकारचा विचार सुरू आहे. नव्या योजनेनुसार ITR भरत असताना केवळ तुम्हाला स्वाक्षरी करण्याची गरज असेल, उर्वरित काम आयकर विभाग करेल. केंद्रीय कर संचालक मंडळाचे चेअरमन सुशील चंद्रा यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. आयकर परतावा भरणाऱ्यांना लवकरच आधीपासूनच भरलेला फॉर्म मिळेल, त्यामुळे परतावा भरण्याची प्रक्रिया सरळ आणि सोपी होईल. आयकर विभागाकडून कर्मचारी किंवा बँकेसारख्या अन्य संस्थांद्वारे TDSच्या आधारे आधीपासूनच भरलेल्या फॉर्मची प्रणाली तयार करण्यावर काम सुरू आहे. फॉर्म भरणाऱ्या करदात्याला जर आधीपासूनच भरलेल्या फॉर्ममध्ये काही बदल करण्याची आवश्यकता वाटल्यास त्यात एडिटचा पर्याय देखील मिळेल, त्यामुळे आवश्यक बदल करून त्याला परतावा भरता येईल. अशा प्रकारच्या एखाद्या व्यवस्थेने जे नागरिक आताच्या कठीण प्रक्रियेचं कारण देत आयकर परतावा भरत नाहीत ते आयकर भरण्यासाठी प्रेरित होतील.
करदात्यांना सोपी साधी प्रक्रिया उपलब्ध करून देण्याचा आयकर विभागाचा प्रयत्न आहे. आयकर परताव्याची प्रक्रिया अत्यंत जलद गतीने करण्याचा आमचा विचार आहे. या बदलासाठी 1 वर्षांचा कालावधी लागू शकतो, असं चंद्रा म्हणाले. विद्या प्राधिकरणाच्या अखत्यारीतील राज्य दृकश्रवण शिक्षण विभागाच्या संग्रहालयात असलेले एक अत्यंत दुर्मिळ आणि अनोखे 2 चित्रदीप म्हणजेच मॅजिक लँटर्न प्रोजेक्टर उजेडात आले आहेत. अमेरिकन बनावटीचे हे चित्रदीप सुमारे 100 वर्ष जुने असल्याचं प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. आता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये त्याचे जतन करण्यात येणार. राज्य दृक श्रवण विभागाच्या संग्रहालयात अनेक दुर्मिळ चित्रफिती होत्या. त्यामध्ये शैक्षणिक लघुपट, अनुबोधपट यांचा समावेश होता. त्यासोबतच हे चित्रदीपही होते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने चित्रफितींच्या जतनासाठीची कार्यवाही सुरू केल्यावर हे चित्रदीप हाती आले. चित्रफित दाखवण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा. पेट्रोमॅक्स 32 सारखी बांधणी असलेल्या या चित्रदीपामध्ये चित्रफिती टाकून हाताने फिरवून दाखवण्याची सुविधा आहे. या चित्रदीपाच्या सहाय्याने दिवे नसलेल्या ठिकाणीही चित्रफिती दाखवणे शक्य व्हायचे. अमेरिकन बनावटीचे हे चित्रदीप 100 वर्ष जुने असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यावर अमेरिकन ऑप्टिकल कंपनी बफेलो न्यूयॉर्क अशी पट्टी लावलेली आहे, अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली आहे. साताऱ्यामध्ये उदयनराजे समर्थकांनी फाईट या सिनेमाच्या प्रमोशनसाठी लावण्यात आलेले बॅनर आणि गाडीची तोडफोड केली आहे. साताऱ्यामध्ये फक्त मीच चालणार या वाक्याचा आक्षेप घेत ही तोडफोड करण्यात आल्याचं समजतंय. साताऱ्यातील राधिका पॅलेस या ठिकाणी फाईट नावाच्या सिनेमाची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेदरम्यान ही तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून हा सिनेमा उदयनराजेंच्या विरोधातला नाही, अशी प्रतिक्रिया चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी दिली आहे. दुसरीकडे या चित्रपटात साताऱ्यात फक्त मीच चालणार हा संवाद असल्याचे पाहून उदयनराजे यांनी कपाळाला हात मारून घेतल्याचा व्हिडिओही व्हायरल होत असून ते एका कारमध्ये हा व्हिडिओ पाहत असल्याचे स्पष्ट होत आहे. साताऱ्यात इतर कोणाचेही काहीही चालत नाही, फक्त उदयनराजेच चालतात, त्यामुळे तुम्ही हा डायलॉग सिनेमातून काढून टाका, असे म्हणत उदयनराजेंच्या समर्थकांनीही तोडफोड केली आहे. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर. राजस्थान तेलंगण मध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात. तेलंगण मध्ये 119 तर राजस्थान मध्ये 199 जागांसाठी होणार मतदान. राज्याचा शेतकरी आक्रोश करत आहे, हे राज्य कायभारास लांछन आहे. उद्धव ठाकरेंचा सरकारला टोला. चाबहारमध्ये आत्मघातकी स्फोटात 2 ठार, 30 जण जखमी तर 3 जणांची प्रकृती गंभीर. रथयात्रेला परवानगी नाकारली, भाजपाला हायकोर्टाचा दणका. आणि राम मंदिराच्या निर्मितीत फक्त काँग्रेस कारस्थानांची बाधा, उमा भारती यांचं वक्तव्य. बातमीपत्रात वेळ झाली, आता इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस. प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.